मी आम्हाला जे तुम्ही सांगितलं की 5 वर्षापूर्वी आम्ही सुसज्ज बांधून देऊ, त्याच्यामधले एक वीट सुद्धा अजून बसवली गेलेली नाहीये। म्हणून याच चॅनलच्या माध्यमातून देखील माझी एकच विनंती आहे की जर हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू झालं तर इतर बऱ्याच लोकांचे प्राण वेळेवरती वाचतील व लोकांना चांगल्या प्रकारचे सुसज्ज आरोग्य सुविधा मिळतील। गेली 5 वर्ष झालं, येथील स्थानिक नगरसेवक जे शिवसेनेचे आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सुसज्ज बांधू, पण इथे काय बांधायचं तर काही प्रश्न आला नाही, पण ते बंद करून टाकलेले। मुंबई महानगरपालिकेची रुग्णालय कधी समस्यांनी वेढलेले असतात तर कधी रुग्णांच्या विख्यात सापडलेले असतात, परंतु आज विक्रोळीमध्ये विक्रोळीकरांनी अशाच एका महापालिकेच्या रुग्णालयासाठी उपोषण धरलेलं आहे। नक्की कारण काय, नक्की कशासाठी हे उपोषण विक्रोळीकरांनी सुरू केलेलं आहे आपण आजच्या या ग्राउंड झिरोमधून जाणून घेऊयात। आजचं जे उपोषण सुरू झालेलं आहे नक्की कारण काय, कशासाठी करण्यात येते? आजचं जे उपोषण इथं या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिक जे विक्रोळीतील जे आरोग्य सेवेअभावी जे त्रस्त झालेले आहे अशा सर्व लोकांच्या वतीने हे उपोषण आयोजित केलं आहे। कारण फक्त एवढंच की गेले अनेक वर्ष झाले, 5 ते 6 वर्षापासून हे आपलं क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय हे बंद अवस्थेत आहे। त्याचं कारण एकमेव एवढंच म्हणजे की आम्ही या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करू असं कारण सांगून हे हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे आणि लोकांना सेवे आरोग्य सेवेअभावी अनेकांना आपला जीव देखील या ठिकाणी गमवावा लागला आहे। म्हणून ह्याच चॅनलच्या माध्यमातून देखील माझी एकच विनंती आहे की जर हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू झालं तर इथं बऱ्याच लोकांचे प्राण वेळेवरती वाचतील व लोकांना चांगल्या प्रकारच्या सुसज्ज आरोग्य सुविधा मिळतील। आजचं जे उपोषण करण्यात येत आहे त्या उपोषणा माध्यमातून कोणकोणत्या मागण्या तुम्ही पालिकेसमोर ठेवलेल्या आहेत? कसं आहे, हे उपोषण फक्त क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय याच्यासाठी आहे। गेली 5 वर्ष झालं, येथील स्थानिक नगरसेवक जे शिवसेनेचे आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सुसज्ज बांधू, पण इथे काय बांधायचं तर काही प्रश्न आला नाही, पण ते बंद करून टाकलेले। हा पहिला म्हणजे चुकीची गोष्ट घडली। आज उपोषण करण्याचं वेळ का आली, यामुळे इथे म्हाडा आणि महानगरपालिका यांच्या दोघांच्या भांडणामध्ये हे रुग्णालय उभं राहत नाही। परंतु 1995 साली उद्घाटन झालं, माजी महापौर दत्ताजी दळवी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला लोकार्पण झालं। परंतु हे होत असताना या 22 वर्षामध्ये हे रुग्णालय एवढं असं पडू शकतं का? तुम्ही अजूनही बघा, तुम्ही फोटो काढा त्याचे, ते रुग्णालय चांगलं आहे, परंतु यांच्या या अंतर्गत अशा कलहामुळे आज या विक्रोळी सूर्यनगर कांजूरमार्ग भांडुप येथील रुग्णांना खूप त्रास होतो आहे आणि आज हे रुग्णालय बंद पडलेलं आहे। इथे फक्त OPD चालू ठेवून उपयोग नाही। आम्हाला जे तुम्ही सांगितलं की 5 वर्षापूर्वी आम्ही सुसज्ज बांधून देऊ, त्याच्यामधले एक वीटसुद्धा अजून बसवली गेलेली नाही आहे, याचा एक जाहीर निषेध। दुसरी मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय टागोरनगर याचं आत्तापर्यंत 3 वेळा दुरुस्ती झालेली आहे। त्याच्यामध्ये 2018 साली 2,18,00,000 रुपये खर्च झाले, त्यानंतर आता परत त्यांनी निविदा मागवल्या, त्या निविदेमध्ये 6,87,00,000 रुपये त्यांनी त्याच्यावर खर्च करण्याचं सांगितलं आहे। याला सुद्धा आमचा विरोध असणार आहे आणि ज्यावेळेला तिथे ICU आहे आणि ऑपरेशन थिएटर होतं, त्याच्यातलं ऑपरेशन थिएटर त्यांनी घाटकोपरला शिफ्टसुद्धा केलं, परंतु आपण एकदम जबरदस्त म्हणजे फायनल आंदोलन केलं जोरदार, त्यावेळेला त्यांनी ऑपरेशन थिएटरचे त्यांचं जे काही सामान किंवा ज्या काही स्टाफ वगैरे त्यांना परत इथे बोलवून घेतलं आणि ICU शिफ्ट व्हायला दिलं नाही। म्हणजे एवढा प्रचंड रोष आहे तरी पण यांना कळत नाही, प्रशासन जागा असं होत नाही असं आम्हाला वाटतं। हे उपोषण त्याच्यातलं एक मार्ग आहे, पण उपोषण करणाऱ्यांना पण घरदार आहे, त्यांना पण आपापल्या संसार आहेत, परंतु हे उपोषण सर्वांसाठी करतोय हे लक्षात ठेवावं आणि प्रशासनाला जाग यावी एवढीच मागणी करणार। नमस्कार, मी विजया वाघमारे एक समाजसेविका म्हणून इथे आलेली आहे। विक्रोळीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते तर इथे उपस्थित आहेतच, परंतु सर्व सामान्य जनता देखील इथे उपस्थित आहे। प्रश्न हाच आहे की क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले याचा पुनर्विकास जो रखडलेला आहे तो का सुरू होत नाही आहे? विक्रोळीतील नागरिकांना, सामान्य नागरिकांना, त्यांना का सुविधा जवळच्या जवळ उपलब्ध होत नाही आहेत? आम्हाला आंबेडकर भवनला जावं लागते, तिथेही सुविधा सगळ्या उपलब्ध नाही आहेत।
त्यानंतर आम्हाला सायन हॉस्पिटल किंवा KEM हॉस्पिटलला जावं लागतं. आशिया खंडातील सर्वात मोठा हा विभाग विक्रोळीचा, तिथे रुग्णालय शासकीय रुग्णालय नाही. सामान्य गरीब जनतेला जवळच्या जवळ सोयी उपलब्ध नाही. आणि 2021 आणि 21 जर आमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे, सर्वाधिक रुग्ण 2020 आणि 21 118 या विभागातून मृत्यू पावलेले आहेत कोविडच्या सिच्युएशनमध्ये. आणि आम्हाला आमच्या नागरिकांना, सामान्य जनतेला प्रायव्हेटायझेशनमध्ये जावं लागतं. प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन त्यांना पैसा खर्च करावा लागतो. का? जर नगरसेवक आपला इकडचाच आहेत, आपला आमदार आमचेच आहेत, जे प्रयत्न करतात, मग एवढा विकास का नाही होत आहे? आणि मग आपण हा विकास व्हायला पाहिजे यासाठी कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. म्हणून सर्वपक्षीय सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन आज हे उपोषण करतोय की ज्यामुळे आमच्या मागण्यांना आणि या विक्रोळीकरांना न्याय मिळावा, सामान्य जनतेला स्वतःचं हक्काचं हॉस्पिटल मिळावं आणि जवळच्या जवळ सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात, हीच आमची एक मागणी आहे. आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी. ती मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही. हे शांततापूर्वक सह्या घेऊन उपोषण होणार आहे. कोणतीही याच्यामध्ये घोषणाबाजी होणार नाही आहे. फक्त आणि फक्त हा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही हे उपोषण करतो. नमस्कार, मी श्रुती विनोद भोवे. मी इथे विक्रोळी विधानसभेत महिला भारतीय BJP पक्षासाठी काम करते. विक्रोळी विधानसभेत कांजूरमार्ग, विक्रोळी, टागोरनगर, कन्नमवार तसंच पवई हे विभाग येतात. या विभागांच्या सर्व नागरिकांसाठी आंबेडकर हॉस्पिटल आणि महात्मा फुले क्रांतीवीर हॉस्पिटल हे दोघंच हॉस्पिटल आहेत. ते हॉस्पिटल लवकरात लवकर पूर्ववत सुरू व्हावीत, हीच मागणी आमची. धन्यवाद. नमस्कार, मी ईशा ठाणेकर. मी एक विक्रोळीची नागरिक म्हणून मी इथे सर्वांना आवाहन करते आहे की आपलं जे हॉस्पिटल गेले 5 वर्ष बंद आहे आणि त्याचा पुनर्विकास होण्यासाठी ही मोहीम राबवली जाते आणि त्याकरता माझा पूर्णपणे सहभाग आहे. तर मी नागरिकांना विनंती करू इच्छिते की त्यांनीही या मोहिमेमध्ये सहभागी होऊन स्वाक्षरी द्यावी आणि आमच्या आम्हाला साथ द्यावी, हीच विनंती करते. थँक्यू सो मच. तर जसं की आपल्याला समजतं आहे की मागील 5 वर्षांपासून विक्रोळीतील महात्मा ज्योतिबा फुले हे महापालिकेचं रुग्णालय बंद करण्यात आलेलं आहे, परंतु त्याचा पुनर्विकास जो आहे तो अद्याप करण्यात आलेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आश्वासन दिलं होतं की सुसज्ज असं हे रुग्णालय आम्ही तयार करून देऊ, परंतु अद्याप ते आश्वासन काही प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेलं नाही आहे. मग आणखीन किती काळ महापालिकेचं रुग्णालय अशाच प्रकारे बंद राहणार आहे? आणखीन किती काळ विक्रोळीकरांनी रुग्णालयाच्या अभावी उपचार न घेता किंवा उपचार घेण्यास इतरत्र जायचे आहे? जे विक्रोळीकरांच्या हक्काचं रुग्णालय आहे ते आणखीन किती काळ मुंबई महापालिकेमुळे अशाच प्रकारे बंद अवस्थेत राहणार? त्यावर आपलं मत काय आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तूर्तास व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश कुंभारसह मी शेफाली ढवण आपला निरोप घेते. धन्यवाद.